स्टूडेंट्स अपन चैप्टर नंबर 11 गुणोत्तर व प्रमाण यामधील एकमान पद्धति पर आधारित सराव संख्या 29 मधील एग्जांपल सॉल्व करत आहोत। त्यातला पहिला क्वेश्चन आहे, समान वेगाने एक कार 165 किलोमीटर अंतर 3 तासात कापते, त्याच वेगाने 330 किलोमीटर अंतर कापण्यासाठी तिला किती वेळ लागेल व 8 तासात किती अंतर कापेल। तर इथे एग्जांपल मध्ये काय सांगितलंय की 165 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 3 तास लागतात, तर त्याच वेगाने म्हणजे वेग बदललेला नाही, समान वेगाने त्याच वेगाने 330 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला करायचं आहे। आणखी 8 तासात ती अंतर कार किती अंतर कापेल। मग एकमान पद्धत म्हणजे काय, यापूर्वी आपण बघितले की अनेकावरून एकाची किंमत काढणे आणि पुन्हा एकावरून अनेकांची क्रिया करणे, म्हणजे पहिल्यांदा भागाकार करून नंतर गुणाकाराची क्रिया करायची आहे। तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, इथं एका तासात कार किती अंतर कापते हे काढायचं आहे। मग त्यासाठी एका तासात कारने कापलेले अंतर बरोबर इथं बरोबर, तर त्यासाठी काय करायचं आहे, 165 भागिले 3 केल्यानंतर आपल्याला काय उत्तर मिळणार आहे, 3/15 आणखी पुन्हा 3/15, म्हणजेच ती कार एका तासामध्ये 55 किलोमीटर इतका अंतर कापते। मग 330 किलोमीटर अंतर कापण्यासाठी तिला किती वेळ लागेल, म्हणून 330 किमी अंतर कापण्यास लागणारा वेळ बरोबर काय करायचं आहे, 330 भागिले 55 बरोबर इथं 11/55 पुन्हा 11 3 33 वरचा 0 तसाच पुन्हा राहिले 30/5 5 1 5 आणि 5 6 30 म्हणून 6 तास लागतील, म्हणजे 330 किलोमीटर अंतर कापण्यासाठी कारला 6 तास लागतील। त्यानंतर पुन्हा काय विचारले, तर 8 तासामध्ये किती अंतर कापेल, म्हणून 8 तासात कापलेले अंतर बरोबर काय असणार आहे, 55 एका तासात कापलेले अंतर गुणिले 8 म्हणून 55 गुणिले 8 बरोबर किती येणार आहे, 440 किलोमीटर लागणारा वेळ काढायचा होता, तर 330 भागिले 55 केलं, नंतर आपल्याला आंसर मिळालं 6 तास आणि नंतर 8 तासात कापलेले अंतर काढण्यासाठी 55 गुणिले 8 केल्यानंतर 440 किलोमीटर इतकं आंसर मिळालं। त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, 3 एकर शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरला 12 लिटर डिझेल लागते, तर 19 एकर शेतीची मशागत करण्यासाठी किती लिटर डिझेल लागेल, इथे देखील तसंच करायचं आहे, 3 एकर शेतीची मशागत करण्यासाठी किती लागेल। आता आपण पहिल्यांदा काय करूयात, तर 1 एकर शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरला किती लिटर डिझेल लागते, म्हणून 1 एकर शेतीची मशागतीसाठी लागणारे डिझेल बरोबर काय असणार आहे, 12/3 बरोबर 3 1 3 3 4 12
लीटर प्रत्येक वे आंसर का एकक लिखा विसराय नहीं तो चार लीटर डीजल लगना है एक एकर शेती मशागती चार लीटर डीजल लगना है एकोनीस एकर मशागती शेती मशागती लागणारे डीजल बरोबर एकोणीस गुणिले चार बरोबर शहात्तर लीटर म्हणून ट्रॅक्टरला एकोणीस एकर शेतीची मशागत करण्यासाठी शहात्तर लीटर डीजल लागणार आहे। आता आपण पुढची एग्जांपल सॉल्व करूया। पुढचे एक्झाम्पल्स आहेत प्रश्न क्रमांक 7। एका साखर कारखान्यामध्ये 48 टन ऊसापासून 5376 किलोग्राम साखर मिळते। सॉरी 48 टनापासून 5376 किलोग्राम साखर मिळते तर 50 टनापासून किती साखर मिळेल? तर पहिल्यांदा 1 टन ऊसापासून मिळणारी साखर आपण काढूया आणि नंतर 50 टन ऊसापासून मिळणारी साखर काढू। त्यासाठी म्हणून 1 टन पासून मिळणारी साखर बरोबर काय करायचं इथं 5376 भागिले 48। तर या दोन्ही संख्यांना मोठ्यात मोठ्या 12 या संख्येने भाग जातो। 12 अंचुक 48 पुन्हा उरले 3 2 5 पुन्हा इथे झाले 57 12 अंचुक 48 2 9 आणि 12 96 काय आन्सर मिळालं आपल्याला 448 किलोग्रॅम। 1 टन ऊसापासून आपल्याला मिळणारी साखर किती आहे 448 किलोग्रॅम। तर 50 टन पासून मिळणारी साखर किती असणार आहे म्हणून 50 टन पासून मिळणारी साखर बरोबर 448 गुणिले 50 बरोबर शून्य असं ठेवूया। 48 4 5 20 4 24 4 2 5 20 2 22 22,400 किलोग्राम साखर आपल्याला 50 टन ऊसापासून मिळणार आहे। काय केलं आपण एक्झाम्पल मध्ये पहिल्यांदा 1 टन ऊसापासून मिळणारी साखर काढली त्यासाठी 5376 / 48 केलं त्यानंतर आपल्याला मिळालेली साखर किती 448 किलोग्राम आणि नंतर 448 * 50 याचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला 50 टन पासून मिळणारी साखर मिळाली 22,400 किलोग्राम। त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे अमराईमध्ये एका अमराईमध्ये 8 रांगात 128 झाडे आहेत। 8 रांगात 128 झाडे आहेत तर 13 रांगांमध्ये किती झाडे असतील? आपण एका रांगेमध्ये असणाऱ्या झाडांची संख्या काढूया त्यासाठी म्हणून एका रांगेतील झाडे बरोबर 128 / 8 किती मिळणार आहे 8 × 8 16 झाडे। एका रांगेमध्ये किती झाडे असणार आहे 128 / 8 केल्यानंतर आपल्याला एका रांगेतील झाडांची संख्या मिळाली किती 16 म्हणून 13 रांगेतील झाडे बरोबर 16 × 13
अठ्ठावन्न तेरा सोळांचा गुणाकार करायचा तेवीस अठ्ठ्याहत्तर तेरा की तेरा तेरा आणि सात वीस दोनशे आठ झाडे म्हणून तेरा रांगेतील झाडांची संख्या बरोबर दोनशे आठ त्यानंतर सरासरीचे एकोणतीस मधील लास्ट एक्झाम्पल आहे एका शेततळ्यामध्ये एक लाख वीस हजार लिटर पाणी साठते एका शेततळ्यामध्ये तर किती दिलंय एका शेततळ्यामध्ये एक लाख वीस हजार लिटर पाणी साठते ते शेततळे तयार करण्यासाठी म्हणजे एक शेततळे तयार करण्यासाठी अठरा हजार रुपये खर्च आला तर चार लाख ऐंशी लिटर पाणी साठविणारे तळे तयार करण्यासाठी किती खर्च येईल आपल्याला काय विचारले इतकं पाणी म्हणजे चार लाख वीस हजार चार लाख ऐंशी हजार लिटर पाणी साठवणारे तळे तयार करण्यासाठी किती खर्च येईल मग याचं काय करायचं एकमान पद्धतीनुसार एकावरून अनेकाची किंमत काढायची आणि पुन्हा एकावरून अनेकाची किंमत काढायची मग आपल्याला पहिल्यांदा काय करायचं बघा इथं त्यांनी ऑलरेडी इथं दिलेलं आहे की एकाच शेततळ्यामध्ये एक लाख वीस हजार लिटर पाणी साठते मग इतकं पाणी म्हणजे चार लाख ऐंशी हजार लिटर इतकं पाणी किती शेततळ्यांमध्ये मावेल हा किती शेततळ्यांमध्ये साठवता येईल हे आपण फाइंड आउट करायचं म्हणून चार लाख ऐंशी हजार लिटर पाणी साठविण्यास लागणारे तळे इथं काढले चार लाख ऐंशी हजार लिटर पाणी साठवण्यासाठी किती शेततळे लागतात हे आपण पहिल्यांदा फाइंड आउट करूया आणि मग त्याला मग त्याच्याशी गुणाकार केल्यानंतर आपल्याला लागणारा खर्च मिळेल काय झालं इथं चार लाख ऐंशी हजार भागिले एक लाख वीस हजार तर काय करायचं चार शून्य गेले बारा एक बारा बारा जो अठ्ठेचाळीस म्हणून काय आन्सर झालं चार शेततळे म्हणजे चार लाख ऐंशी हजार लिटर इतकी पाणी चार शेततळ्यांमध्ये साठत म्हणून चार शेततळ्यांचा खर्च बरोबर चार गुणिले अठरा हजार वरचे तीन शून्य आहे ते लिहून घेऊयात आणि चार आणि अठराचा गुणाकार अठरा चो बहात्तर रुपये बहात्तर हजार रुपये लास्टला वाक्यामध्ये लिहायचं आहे चार लाख ऐंशी हजार लिटर पाणी साठविण्यास साठविणारे तळे तयार करण्यासाठी बहात्तर हजार रुपये खर्च येईल लक्ष द्यायला तर शब्दिक उदाहरण सोडवत असताना काय करायचं आहे जे दिलेले एक्झाम्पल्स आहेत ते नीट वाचायचे आणि कशावरून कशाची किंमत काढायची हे लक्षात घ्यायचे आणि भागाकार गुणाकार या क्रिया नीट करायचे आणि उदाहरण सोडवून झाल्यानंतर प्रत्येक एक्झाम्पलचा शेवटी वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे अशा प्रमाणे सराव संच एकोणतीस मधील सगळे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचे आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करूयात टिल देन थँक्यू